पुटुनिया मनोरथाला स्वप्न जाहले खरे एकच आमचे ध्येय असे हो सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे श्रमिकांच्या घामाचे सार्थक देवुया करे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या आपल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रों, घराचा हा कार्यक्रम, घराला वाहिलेला हा कार्यक्रम आहे. माझं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी त्याची आयुष्यभर धडपड असते. आपण या मालिकेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या घरांची परिस्थिती कशी आहे, कुठे कुठे कशी कशी घरं निर्मिती होत आहेत आणि गरजा काय आहेत यासंबंधी माहिती घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. आज आपण जातो आहे पुण्याला आणि पुणे म्हटलं की तिथे काय उणे अशी एक मन आहे आणि पुणे आता एक आयटी सिटी झालेला आहे. पुण्याचा विस्तार खूप झालेला आहे, पुणे परिसरही वाढलेला आहे, पुण्याच्या घराची आवश्यकता पण वाढलेली आहे. देशाचा विचार केला तर माझ्या लक्षात येतं की 6 कोटी साधारणतः घरांची आवश्यकता देशामध्ये आहे, म्हणजे कमतरता जी आहे ती. शहरी भागामध्ये 2 कोटी घरांची कमतरता आहे, ग्रामीण भागामध्ये 4 कोटी घरांची कमतरता आहे, हा सेन्ससचा आकडा आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांसाठी घरे 2022 पर्यंत हाऊसिंग फॉर ऑल हा कार्यक्रम देशभर राबवलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम एक छोटीशी आपली त्याच्यामध्ये सहभाग मदत घर निर्मिती आणि घरांची पूर्तता महाराष्ट्रभर कशी होते आहे आणि कशी झाली पाहिजे याबद्दलचा हा कार्यक्रम आहे. आज आपण जातो आहे पुण्याला आणि पुण्यातले पाहुणे आपल्यासोबत आपल्या या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत नंदू घाटे. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. नंदू घाटेंचा व्यंकटेश्वरा ग्रुप या नावाने तिथे काम करतात पुण्यामध्ये. गेली 27 वर्ष पुण्यामध्ये यांचा व्यवसाय आहे घरनिर्मितीचा. स्वतः BCOM झालेले आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा त्यांनी केलेला आहे. दुसरे पाहुणे आपल्यासोबत आहेत संदीप राजवाडे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. संदीपजी रोनिष्का डेव्हलपर्स या नावाने पुणे परिसरात काम करतात आणि स्वतः डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांचं झालेलं आहे. 2007 पासून त्यांचा हा व्यवसाय, गेली 15 वर्ष या व्यवसायात ते आहेत. नंदूजी, आपल्या लबद्दल मी जाणून घेऊ इच्छितो की आपली जडणघडण कुठे झाली, शिक्षण कुठे झालं, कौटुंबिक परिस्थिती कशी होती. आपला पिढीजात व्यवसाय हा आहे का फर्स्ट जनरेशन हा व्यवसाय आहे? हा आमचा पिढीजात बिझनेस नव्हता. बरं, हा जो बिझनेस चालू केला हा आम्ही 3 पार्टनर मिळून ₹5,000 भांडवल टाकून हा बिझनेस आम्ही चालू केला. बरं, आणि त्यावेळेस आमचं एम होतं की बाबा हा जो बिझनेस करायचा आहे तर बिझनेस पण असा पाहिजे की जो सच्चाई आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज रेरा आलेले पण त्यावेळी रेरा नसताना ती कन्सेप्ट आम्ही राबवून सर्वांसाठी घरं कशी उपलब्ध करून देता येतील त्या संदर्भात आम्ही विचार करून 3 पार्टनर एकत्र येऊन हा बिझनेस 1995 साली आम्ही चालू केला. त्यामुळे बॅकग्राऊंड आमचं तसं फायनान्शियल काहीच नव्हतं आणि जे पैसे आहेत तेवढेच टाकून आपल्याला बिझनेस करायचा एवढंच एम होतं. मग त्यावेळेस आम्ही कर्जाने पैसे घेतले, म्हणजे व्याजाने पैसे आणले. बरोबर, प्रायव्हेट व्याजाने आणले त्यावेळी. फक्त ते राईट टाईम आम्ही रिपेमेंट केलं त्यामुळे आम्हाला पेमेंट लगेच मिळत होतं. पुण्यासारखं मोठं शहर आणि ग्राहक शोधत असतात की माझं स्वप्नातलं घर कुठे आहे. कशी घरांची अवस्था पुण्यामध्ये आहे, एकदम एकंदरीत बांधकाम व्यवसायाची परिस्थिती कशी आहे? तर तुम्ही तिथल्या मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष आहात, 350 वर तुमचे सदस्य आहेत, तर काय परिस्थिती पुण्यातल्या घरांची आहे?
पुण्यामध्ये प्रत्येक माणूस हा पुण्यामध्ये यायला मागत असतो, कारण पुण्यामधलं हवामान चांगलं असतं, पुण्यामध्ये पाणी व्यवस्थित उपलब्ध आहे, ड्रेनेज लाईन्स, बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं आहे पुण्यामध्ये. प्रत्येकाला अपेक्षा असते की पुण्यामध्ये यावं. तुम्ही आता सर बघत असाल की पुण्याचे रेट्स किंवा पुण्याची फ्लॅट सेल हा किती झपाट्याने होतो आहे. मुंबई पाठोपाठ पुण्याचाच नंबर असाल माझ्या अंदाजाने. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर सगळेजण पुण्यातले बिल्डर चांगल्या पद्धतीने काम करत आलेले आहेत. सेगमेंट कुठं येतो तर आपला तुम्ही जे आत्ता काढले सर्वसाधारण सर्व लोकांना घर. बरोबर बरोबर. याच्यामध्ये जी काम करणार आहेत या लोकांसाठी काम करणाऱ्यांची संख्यासुद्धा आता वाढायला लागलेली, कारण गव्हर्नमेंटने काही गोष्टीत प्रोत्साहन दिल्यामुळे बिल्डर लोकांना याचं चांगल्या पद्धतीचं काम करता येते. म्हणजे छोट्या आकाराची घरं आता निर्माण व्हायला लागलेली छोट्या बजेटची घरं सुद्धा तिथे निर्माण व्हायला लागली. हो, आणि त्यामध्ये SRAमध्ये सुद्धा चांगली डेव्हलपमेंट. आत्ताचे SRAचे जे कमिशनर आहेत त्यांनी फार चांगली मुवमेंट घेतलेली, त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. मित्र, मी नेहमी सांगत असतो की आता एकंदरीत चित्र पाहिलं तर वन रूम किचन 1BHK हा व्यवसायामधून गायब होत चाललेला आहे. माझ्या व्यवसायामध्ये मी वन रूम किचन कधी सोडलेलं नाही. प्रत्येक प्रकल्पामध्ये वन रूम किचन 1BHKची घरं माझी आहेत आणि ती राहणार आहेत. अनेकांना मी आग्रह करत असतो की छोटी घरं बांधली पाहिजेत. माणसाला आपल्या बजेटमध्ये घर पाहिजे असतं, त्याला काही एकदम लक्झरी पाहिजे असं नाही आहे, पण त्याचा हक्काचं 4 भिंती 1 छत एवढं तरी त्याला पाहिजे असतं. आणि आता सर्वच शहरांमध्ये सर्वच भागांमध्ये जवळपास अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोक या छोट्या घरांची निर्मिती करत आहेत. आपल्यासोबत दुसरे पाहुणे आहेत संदीप राजवाडे. किती घरं बांधलीत आतापर्यंत? आता तसं 200 आकडा झालेला आहे माझा. बरं. आणि आता अफोर्डेबल सेगमेंटमध्ये आता जे चालू प्रोजेक्ट आहे ते आता 80 फ्लॅट्सचं आहे, त्याचं एव्हिंगचं ताबा आता आम्ही 3 ते 4 महिन्यात देतो आहोत. आणि काय पुढची अँबिशन आहे? अँबिशन आहे पुढे पुढच्या 5 वर्षात 4 ते 5 हजार घरं बांधू असा आत्मविश्वास आहे. आणि त्या पद्धतीचं काम केल्यामुळे आता आणि म्हटलं जसं टेक्निकल बॅकग्राऊंड आणि काही अनुभव गाठीशी आहे आता, तर त्याच्याप्रमाणे पुढचे 3 ते 4 वर्षात म्हणजे माझं आता वय 45 आहे, 50 वयापर्यंत 5 हजार घरं बांधायचं स्वप्न आहे. सर्वांसाठी घरे सुरेश आवरे या कार्यक्रमामध्ये आपण घेतोय एक छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया लवकरच. हावरे प्रॉपर्टीज प्रस्तुत सर्वांसाठी घरे सुरेश हावरे, पॉवर्ड बाय प्रायोजक पितांबरी इंद्रधनु विलेज, बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक, सहप्रायोजक पनवेलकर ग्रुप, माध्यम प्रायोजक तरुण भारत. नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या आपल्या कार्यक्रमामध्ये. नंदूजी, आपण जी घरांची निर्मिती करतात, किती घरं आपली निर्मिती आतापर्यंत झाली आहे आणि किती प्रकल्प आता सुरू आहेत? आत्तापर्यंत साधारण 4000च्यावरती आम्ही घरं बांधलेली आहेत. वा, 4000 हॅपी फॅमिलीज आहेत. हॅपी फॅमिलीज आहेत म्हणजे ते आजही मला फोन केला तरी माझा फोन नंबर तोच आहे. वा, फोन नंबर नाही चेंज केलेला. तुमचं जाणं येणं यांच्याकडे अजूनही असतं? आहे, ते बोलवतात, जातो. काही कार्यक्रम असले तर 100% आम्हाला बोलवतात ते. मग क्लब हाऊसमध्ये काही कार्यक्रम असेल तर आम्ही त्यांच्याकडे जाणं येणं आहे. किती आता प्रकल्प सुरू आहेत? आत्ता माझे 6 प्रकल्प आहेत. ओके. अंदाजे साधारण 500 ते 550 फ्लॅटचे. फ्लॅटचे. आणि काय आकाराची घरं आहेत, काय किमतीची घरं याच्यामध्ये आहेत? दोन्ही प्रकारचे. 1 RK नाही, आता 1 BHK म्हणून आम्ही म्हणतो त्याला. छोटा साधारण 385 स्क्वेअर फूट कार्पेटचा आहे. ओके. आणि 2 BHKचा पण आहे, तो साधारण 682-690 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. आणि असाच आम्ही 3 BHKचा पण आता चालू केलेला आहे. ओके. जो कात्रजमध्ये. आणि प्रकल्प हे अगदी पुणे सिटीला लागून, म्हणजे पुणे सिटी संपत नाही, म्हणजे जी सिटीमध्ये चाललेली कोंढवा आणि कात्रज या भागात आहे. नवीन आता धायरीमध्ये चालू केलेलं आहे आम्ही. ओके. व्यंकटेश हिलटॉप हिल साईड म्हणून आहे. ओके. ते चालू केलं आहे, ते आता 200 फ्लॅटची तो रन करतो आता लगेच. काय काय किमतीच्या साधारण ते घर आहेत? तर आम्ही पहिले जे प्राईस ठेवलेली होती ती 1 RK होती, साधारण 16 लाख रुपये. ओके. विथ ऑल इन्क्लुजिव्ह. आणि त्यानंतर 1 BHK केला, त्याची प्राईज होती 21,25,000, ते सुद्धा ऑल इन्क्लुजिव्ह. पण फॅसिलिटीज मात्र आम्ही त्या माणसाच्या मनामध्ये जे घर आहे ते मनामध्ये असणारं घर आम्ही त्याला सादर केलं. त्यांनी घराचा दार उघडला की अगदी पडदे, हॉलमध्ये TV, त्यानंतर फुल्ली फर्निश आम्ही त्याला देतो विथ किचन. बॅग भरा, भांडी आणा आणि राहायला या. वा, अशी कन्सेप्ट आहे ती. ओके ओके. आणि सगळ्या प्रकल्पामध्ये हीच कन्सेप्ट वापरतात? नाही, ह्या 3 प्रकल्पामध्ये आम्ही वापरलेली. ओके. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प केले तरच तिथल्या लोकेशन आणि तिथल्या कस्टमरच्या असणाऱ्या गरजा बरोबर हे लक्षात घेऊन आम्ही ते प्रोजेक्ट्स केलेले आहेत.
काय त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात जेव्हा तो या रेडीमेड घरामध्ये राहायला येतो विथ फर्निश्ड. सर एक उदाहरण दिलं तर चालेल. एक उदाहरण असं आहे की म्हणजे दोन उदाहरणं आहेत तशी. एक मासे रस्त्याला विकणारी महिला आहे आणि तिचे जे पती आहेत ते थोडेसे अपंग आहेत, मुलगा शिकतो आहे. त्यांनी आमच्याकडे फ्लॅट घेतला. अपंगाच्या ह्याच्यावर गव्हर्नमेंटने काय सबसिडी देऊन त्या फ्लॅट्स वगैरे लोन झालं त्यांचं. थोडे कमी पैसे आले, आम्ही काही पैसे भरले. ते जिथे राहायला होते तिथली ती भिंत पडली पावसामुळं. रात्री 11:30-12 दरम्यान माझ्या पार्टनरला फोन आला की आमची भिंत पडली ना, आम्ही आता काय करू, काय करायचं, तुम्ही मला फ्लॅट देणार होते पुढच्या महिन्यात, तो आज देता का? ओके. म्हणजे जे तिचं राहतं घर होतं ते मोडकळीस आलं. मोडकळीस आलं. आमच्या पार्टनरने लगेच सांगितलं कारण आम्ही कंप्लेशनला आलेलो होतो, अर्जही केलेला होता, फ्लॅट रेडी होता, करायचं काय? माणुसकी या नात्याने, रेरानुसार आपल्याला अलाउड नाही आहे, पण माणुसकी या नात्याने आम्ही त्यांना राहायला त्या दिवशी रात्री 12:00 पुढं अलाउड केलं. रात्री 12:00 भर पावसामध्ये टेम्पोमध्ये ते सामान आणून त्यांनी त्यांच्या घरात टाकलं. बरं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो तिथं, ओके आहे का, तर त्या बाईने आम्हाला घरात बोलवलं आणि एवढ्या मोठ्या घरात मी फक्त मोलकरीण म्हणून सुद्धा कामाला जायची असं माझं घर असेल म्हणून मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं म्हणे. वा. आणि ती रडली. वा. ह्याच्यात आम्ही आमचा आनंद कमवला. खरंय, खरंय. बिझनेस आपण पैशासाठीच करतो, प्रॉफिट पैशासाठीच करतो. बरोबर. पण तो जो आनंद आहे, तो जे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि रडणं रडणं, बरोबर, हे मात्र आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही. संदीपजी, आपल्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. कुठे कुठे आता प्रोजेक्ट आपले सुरू आहेत? अफोर्डेबल सेगमेंटमध्ये पिरंगुट भागात मी आता काम करतो आहे, जिथे मी 1 BHK आत्ता माझा एक ए विंग त्या रंगावली जवळचा प्रोजेक्ट आहे, तिथे ए विंगचं आमचं जवळजवळ 80% काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोरोना काळातसुद्धा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. काही लोकांच्या अडचणी आल्या, त्याच्यावरती त्यांना आम्ही सोल्युशन्स पण दिले काही गोष्टींना आणि आम्ही आता तो प्रकल्प यशस्वीरित्या 3 ते 4 महिन्यात ताबा देऊ. त्याच्यामध्ये 1 bedroomचे घरं आहेत जी 428 कार्पेटच्या आसपासचा एरिया त्याच्यामध्ये आणि फर्निश किचन सकट आम्ही प्रीमियम घरं देतो आहे. ओके. म्हणजे अफोर्डेबल सेगमेंटमधली प्रीमियम घरं देतो आहे चांगल्या पद्धतीची आणि रिझनेबल दरामध्ये आम्ही विकतो आहे आणि हे सगळं करत असताना घरं प्रीमियम आहेत पण प्रोजेक्ट परवडणारा घराचा असल्यामुळे तिथले मेंटेनन्स त्यांना परवडला पाहिजे अशा पद्धती. अफोर्डेबिलिटी आणि लक्झरी याचं कॉम्बिनेशन तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तयार केलेलं आहे. हो सर. आणि ते प्लॅनिंग करत असतानाही आम्ही त्याच्यावर खूप विचार केला की हे घर म्हणजे परवडणारं घर नुसतं म्हणायला घेताना नाही तर ते पुढची 20 वर्ष पण परवडलं पाहिजे. बरोबर. मग आपल्याला काय करता येईल? बरोबर. मग त्याच्यामध्ये ग्रीन हाऊसिंगचे काही कन्सेप्ट जसं सोलर वॉटरचे काय किंवा LED लाईटिंग असेल किंवा अमेनिटीजमध्ये सुद्धा अशा अमेनिटीज दिल्या की ज्या परवडल्या पाहिजेत त्यांना, पुढे त्याचा मेंटेनन्स डोक्यावर नाही येता कामं. आणि CLSS जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली CLSSची जी 2.67 लाखाची सबसिडी जी मिळते, माझ्याकडे 80% ते 90% लोक पहिल्या घराची आहेत यामध्ये. ओके. आणि सगळ्यांना सबसिडी मिळालेली आहे तर त्यांना 20 लाखाच्या घरासमोर तुम्ही जेव्हा 3 लाख रुपये एक ऑन एन एव्हरेज आपण धरलं मदत सरकारची तर ती 15% होते, तर ती 20 ते 30 लाखाच्या घरांसाठी ही सबसिडी CLSSची खूप उपयोगी ठरली आहे ज्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. त्यामुळे लोकांनी त्याचा खूप फायदा घेतला आणि माझं असं एक आपल्या थ्रू मागणं आहे की ही मायग्रेशन आपल्या देशामध्ये कायम होत राहणार आहे, लोकसंख्या वाढती राहते. आज आपण म्हटलं तर 140 कोटीचा देश आहे आणि पुण्यासारखं शहर ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे ॲब्सॉर्बशनचं, कारण विद्येचं माहेरघर, ऑटोमोबाईल क्षेत्र, IT आपली सिलिकॉन व्हॅली होणार असं अनेक रिपोर्ट्स येत आहेत, तर त्या पद्धतीचा विचार केला तर पहिलं घर घेणारा व्यक्ती पुण्यात कायम असणार आहे किंवा देशातही असेल, तर ही जी सबसिडी आहे ती कायमस्वरूपी चालू राहावी असं माझं आपल्या कार्यक्रमा थ्रू केंद्र सरकारकडे माझी मागणी राहील. जरूर जरूर, ही मागणी आपली आपण केंद्र सरकारकडे पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा करू. आणि या स्कीमचं वैशिष्ट्य मला असं वाटते म्हणजे आपलाही अनुभव PMAY बद्दल चांगलाच असेल. फार चांगला आहे. माझ्याकडे 80% लोकांनी PMAY घेतलेला आहे फायदा. आणि महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटला सबमिशन केल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटला 2,67,000 जमा झाले. इतका चांगला अनुभव आहे. आणि ह्यामुळे काय झालं, पुढचे फ्लॅट्स विकायला अवघड नाही गेलं. अवघड नाही गेलं सर. याच्यामध्ये हे जे फ्लॅट्स आहेत, जसं आता मी सांगितलं की AMC, तसं ह्या फ्लॅट्सला जे निर्बंध आहेत STP चे निर्बंध, ही टेनमेंट डेन्सिटी वाढवली पाहिजे त्यांनी. ओके. कारण ह्या लोकांना परवडत नाही, अफोर्डेबल नाही होत त्यांना. ओके. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही अफोर्डेबल करण्यासाठी क्लब हाऊस दिलेलं आहे.
खेळणी दिलेली आहेत, सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड केल्यात. तिथं लायब्ररी सुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेली आणि त्याला लाईटचे जे इफेक्ट आहे तो लाईट सोलर लाईट्स दिलेले आहेत आम्ही. बरं बरं, तोही खर्च त्यांच्यावर कमी यावा म्हणून. बरं, अशा बऱ्याच गोष्टीचा आम्ही विचार करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत मी नेहमी प्रयत्न करतो आणि सांगत असतो की आपला केंद्रबिंदू कोण असला पाहिजे, तर जो घर घेणारा आहे तो आपला केंद्रबिंदू असला पाहिजे. प्रॉफिट शुड नेवर बी द सेंटर ऑफ अवर फोकस. कस्टमर हाच असला पाहिजे ज्याच्यासाठी आपण घर निर्मिती करतो आहे, तो आपल्या विचारच्या थॉट प्रोसेसच्या केंद्रभागी असला पाहिजे. आणि मी तर बरेचदा असं सांगतो की हा कस्टमर जो आहे ही इज द ओनली पर्सन हू पेज यू. ऑल अदर पीपल आर टेकर्स, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स येणार, सप्लायर्स येणार, आणखी कोणी कन्सल्टंट्स येणार, एजन्सीज येणार, ते सगळे तुमच्याकडून घेऊन जाणार आहेत. पण तुम्हाला देणारा जो आहे तो कस्टमरच फक्त आहे आणि त्याच्यावरती लक्ष असलं पाहिजे, त्याच्या गरजांकडे लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी घर बांधायचं आहे हे सेंटर पॉईंट असला पाहिजे. काय साधारणतः किमती किमतींशी साधारणतः 20 लाखाच्या आसपास वन बेडरूम चं घर येतं आणि साधारण 30 लाखाच्या आसपास 2 बेडरूमची घरं येतात, ज्याच्यामध्ये 1 बेडरूमचा कार्पेट हा साधारण 428 आजूबाजूला आहे. बरोबर. आणि 2 बेडरूमचा कार्पेट हा 610 ते 700. 2 BHK डी आम्ही त्याला म्हणतो, डायनिंग पण आम्ही त्याच्यामध्ये बसवलं आहे. बरोबर. की आणि ते फॅमिली लिव्हिंग सेंट्रिक होम आम्ही म्हणतो आणि राईट साईज राईट प्राईस्ड हा एक ब्रीद वाक्य आमचं. ते आम्ही जो घर घेणारा कस्टमर आहे, समजा त्याने आपल्याकडे बुकिंग केलं, एक 20 लाख रुपये त्याची किंमत ठरलेली आहे आणि मध्यंतरी तुमचा प्रकल्प 2 वर्ष चालला, त्याच्यात मटेरियलच्या किमती वाढल्या, लेबरची किंमत वाढली, तर शेवटी जो तेव्हा पोझिशनला येतो तर त्याला 20 लाख त्याने ठरवलेलं असतं, त्याचं बजेट 20 लाखाचं असतं, ते 20 लाखातच घर देता नाही. आम्ही आमची प्राईस कधी वाढवत नाही. जेव्हा आम्ही कमिटमेंट एकदा दिली की आम्ही त्याच्यातनं मागे येत नाही. आमचा फायदा कमी झाला, शून्य झाला तरी हरकत नाही, आम्ही त्याच्यातनं मागे येत. कमिटमेंट इज कमिटमेंट, कधी नाही. डिलिव्हरी इन टाइम बरोबर ती द्यायला पाहिजे तुम्ही. नाही मित्र, ह्या इथिकल प्रॅक्टिसेस आहेत. जे बुकिंग करतानाची किंमत असेल तीच पोझिशन घेतानाची किंमत असली पाहिजे. की क्वालिटी ठेवण्यासाठी काय विशेष आमचं प्रत्येक मटेरियलचं टेस्टिंग आम्ही करतो. ज्याच्यामध्ये NABL काही ॲक्रेडिटेड लॅब्स आहेत पुण्यामध्ये सुद्धा, तर त्यांच्याकडनं आम्ही वेळोवेळी मटेरियल टेस्टिंग करून त्याचे रिपोर्टसुद्धा आम्ही साईटवर ठेवलेले असतात. तर ज्याच्याकडून आम्हाला म्हणजे कस्टमरसाठी तर आहेच, पण आम्हालाही आमच्या कामाची खात्री असते की आम्ही काय केलंय काय नाही, त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे असतं कायम ठेवलेलं. माणसांना घर पाहिजे, त्याचं बजेट कमी आहे, त्याच्या बजेटमध्ये पाहिजे आहे, तर कॉस्ट कटिंगसाठी काय आम्ही फ्लायश आणि GGBSचा वापर करतो. ओके. आणि ते सुद्धा आम्ही टेस्टिंग करून त्याचंही मिक्स डिझाईन आम्ही करून घेतो आणि ते मिक्स डिझाईन करून सुद्धा त्याचे आम्ही परत झालेल्या कामाच्या पण टेस्टिंग करतो आणि ते आमचं प्रूव्ह झालेलं सक्सेसफुल झालेलं आहे. तिथे थोडंसं आमचं बचत होते आणि दर्जाही तोच राहतो. असे आम्ही प्रॅक्टिसेस अवलंबतो. काय क्वालिटी प्रॅक्टिसेस काय आहे? तर आता रेरानुसार तर आपल्याला 5 वर्षाची गॅरंटी घ्यावीच लागते. बरोबर. त्यामुळे क्वालिटी ठेवणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. बरोबर. आणि ती मेंटेन करण्यासाठी आमच्या इथं 100% प्रयत्न केला जातो. प्राईस न बघता तो प्रयत्न केला जातो. सर्वसामान्य माणसाच्या घराचं स्वप्न साकार करणे यासाठी आपल्या मनात कोणते टप्पे येतात पुढचे आपल्या कामाचे? काय आता पल्ला असेल, स्वप्न असेल? आता यासाठी खूप मनापासून इच्छा आहे. ही मनापासून असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी काम तर करतच राहावं, कारण यांचा आनंद आपल्याला आयुष्यभर आणि आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देणार आहे. शेवटी जाता जाता आजचा एक बिझनेस थॉट आपल्यासोबत शेअर करावा. नेहमीप्रमाणे आजचा थॉट असा आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. धंदा प्रामाणिकपणे करता येतो का हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. अनेकांना वाटतं की खोटे नाटे काहीतरी कामं धंदे करायला लागतात तरच आपण पैसा कमावू शकतो, त्याच्याशिवाय पैसा कमावू शकत नाही. मित्र, मी अनुभवाने आपल्याला सांगू इच्छितो की प्रामाणिकपणाने व्यवसाय धंदा करता येतो आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावता येतो. म्हटलं या फक्त या प्रामाणिकपणावर आपला विश्वास असला पाहिजे. सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी घरे.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24